ग्रीक मायथॉलॉजी सांगते देवाने म्हणे स्त्री पुरुषाचा मिळून एकच आत्मा तयार केला होता. त्यांना आत्म्याचे दोन तुकडे केले आणि दिले जगाच्या पाठीवर फिरकावून. नमस्कार, अमित कडून तुमचं अल्ट्रा मराठीवर मनपूर्वक स्वागत. या आठवड्यात रिलीज झालाय तुझ्या विन मरजावा. हा एक महाराष्ट्र आणि पंजाबचा फ्लेवर असणारा अर्थात लव्ह स्टोरी असणारा चित्रपट. ही काय यशराजची फिल्म आहे का? हिरोईन पलटून मागे बघायला. तुझ्या विन मरजावा ही एक पॅशनेट लव्ह स्टोरी चित्रपटगृहात दाखल झालेली आहे. या सिनेमामध्ये आपल्याला इंटरस्टेट लव्ह स्टोरी पाहायला मिळेल. एक आहे महाराष्ट्रातला मुलगा, त्याचं नाव आहे अनिकेत. याची भूमिका करतोय विकास पाटील, हा एक नवा चेहरा. चित्रपटामध्ये प्रमुख नायकाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळेल. बऱ्याच सिरियल्स त्यांना जरी केलेल्या असल्या तरी या सिनेमामध्ये नायकाची भूमिका साकारताना त्यांना घेतलेली मेहनत आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते. आणि निशाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहरे ही एक अनुभवी नायिका आहे, जिच्या अभिनयातून आपल्याला दिसतं या दोघांची गाठभेट होते ती पुण्याच्या एका कॉलेजमध्ये. आणि मग यांच्या लव्ह स्टोरीला किती अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, त्यांचं लग्न होतं की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहताना मिळणार आहे. तुम्ही जर अशा लव्ह स्टोरीला लाईक करत असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. अवधूत गुप्तेचं संगीत आहे, छान आहे. आणि त्याचसोबत हा सिनेमा बनवताना दोन वेगवेगळे डिरेक्टर एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या कथेला रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रपट शूट करण्यात आलेला आहे. पण त्याचसोबत पंजाबी कॅरेक्टर प्ले करण्यासाठी या सिनेमामध्ये पंजाबी कलाकारांचाच उपयोग करण्यात आलेला आहे. मान्य आहे की विकास आणि प्रार्थनानं यात रोमांस बराच केलेला आहे आणि रोमांस करताना किसिंग सीनही दिलेला आहे, पण तरीसुद्धा हा सिनेमा शेवटपर्यंत कुटुंबाला मंत्रमुग्ध करेल असा आहे. त्यामुळे कुटुंबासोबत पाहावा असा हा सिनेमा. आपण पाहायला काहीच हरकत नाही. विकास पाटील आणि प्रार्थना बेहरेची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत तुम्ही आमच्या अल्ट्रा मराठीवर पाहू शकता. आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.